पूजा तू अजून बी त्याच मुद्द्यावर येते तिथंच येते दुसरं लग्न केल्यावर तुम्ही घरात कसं आणताय तिला आणि तुम्ही पण घरात कसं येत आहे मग मा, तू मला जर दुसरं लग्न मी दुसरं लग्न करणार तर ही शंभर टक्के फिक्स आहे काय त्यात तर काय वादच नाही शंभर टक्के एकशे एक टक्का फिक्सच आहे काय तू काय घडवलेली रेषेच आहे ती तू जे काल बोलली ना व्हिडिओमध्ये मला की ज्यावेळेस तुम्हाला माझे मला तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही माझ्यापाशी नसता मग मा कुठं असतो ग ज्यावेळेस तुला माझी गरज असते त्यावेळेस तुझ्या पैसे का तुला मध्ये एक दोन चार सकाळी तू आजारी पडले तुझं डोकं दुखत होतं तुझं डोकं कोणी दाबलं तुला गाव दावखान्यात चल म्हणलं दावखान्यात चल म्हणल्यावर नको म्हणली मला गोळ्या आणून द्या मान्य मी गावात गेलो गावात गेल्यावर मला जरा वेळ झाला गोळ्या आणायला मग त्याच्यावर एवढं बोलायचं का तुला स्वतः मी चल म्हणलं दावखान्यात तरी तू नको मानायचे दावखान्यात मला नको मानायचे मला नको फक्त गोळ्या आणून द्या गोळ्यावर माझं कवर होतं गेलो फक्त मला किती दोन तास उशीर झाला गोळ्या आणायला आणि त्याच्यावर तुला थोडाफार त्रास झाला थोडं सण करायला शिकणार तो पण मग उद्या मी मेलू पिलो तर तुला असं सण करावं लागणारच आहे प्रत्येक गोष्टी तुला मी हजार वेळा सांगितलंय काय माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये पडत जाऊ नको तू ती माझी मी बघतो आणि जरी मी घरी आलो आणि जरी मी एकटा जर आलो किंवा दुसरं कोण घेऊन आलो तरी पण मी तुझ्या हातचं काहीच खाणार नाही माझे मी हातानं करून खाईल का तू चार ती मला खायला पियला करून तू नाटकं करते एवढं बोलायला लागले या मला एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासोबत वडिलांमुळे लग्न केले मला तुझ्यासोबत लग्न करायचं पण नव्हतं समजलं ना आमच्या माझ्या वडिलांमुळे मी तुझ्यासोबत लग्न केलं ना तर मला लग्न करायचंच नव्हतं तुझ्यासोबत आता मला बोलायचं नव्हतं काही विषय पण तू ज्या वेळेस माझ्याबद्दल काल बोलायला मी ऐकलं तेव्हापासून माझं मस्त काय शिरा हरली लय म्हणजे मला बोलायला माझी लँग्वेज वळायला लागली बुबडी वळायला लागली माझी अरे बाहेर आलो फिरायला आलोय मी जर पोरांसोबत एन्जॉय करायला आलोय प्रत्येक वेळेस पोरांना तिकडे थांबून मला साईडला खोपच्या द्यायला लागते बोलायला तुला कसं असतं आहे का कुठल्या बी गोष्टीला लिमिट असते बोलताना जरा डोक्याचा विचार कर वापर कर जरा उच्चलली जी लावली टाळ्याला बोलले काय पण निघाले इकडं बुगड डोक्याची मंडई करून टाकायचे बोलत नाही काय करत नाही त्यामुळं तू डोक्या फायदाच त्याचा फक्त फायदाच करून घ्या लागली तू शोरूम मध्ये गेला दहा वाजता काल अजून ते शोरूमचा पण विषय काय म्हणले लेकर सांभाळत नाही तुम्ही अभ्यास घेत नाही लेकरांचा ती कर्तव्य तुझं आहे तुझं माझं नाही कर्तव्य ती लेकरांना अभ्यास करायचं लेकरांकडे लक्ष द्यायचं लेकरांना कुठं खेळतंय ते तुझं कर्तव्य आहे मी कामाला गेल्यावर मी कामावर तिथनं काय डोळ्याला काय असं बॅन असणार की घरापैशावर पोरं कुडायती बघायला ती आईचं कर्तव्यच आहे मी घरी असल्यावर मी देईल की लक्ष मला लागली सांगायला काय पोरांकडे लक्ष देत नाही ही करत नाही माझ्यावर प्रेम नाही तुमचं तुझ्या तुझ्यावर प्रेम म्हणजे तुझ्यावर प्रेम करत नाही का मी प्रेम नसला ना असताना लग्न पण केलं नसतं मग मी तुझ्यासोबत वडिलांना सांगितलं म्हणून मी काय झालं पण माझं प्रेम होतं तुझ्यावर होतं नवं शेवटपर्यंत असंच राहणार आहे प्रेम माझं मी मग झालो आलो काटेवर आलो ना तरी माझं प्रेम कमी होणार नाही तुझ्यावरच कळलं का एक गोष्ट लक्षात ठेव एवढं फक्त तू माझ्या मनाविरुद्ध वागू नको मी सांगतो ते ऐकत जा जरा थोडं कुठल्या गोष्टी डोक्याचा वापर करत जा लगी भटकर न बोलवी बोलून बसते माणसात चार चौघात मला घरात पण आई आईसमोर बोलती आजी समोर बोलती काहीच नाही रे मग माझी तिथं मी येणार आहे उद्या किंवा परवा घरी त्यावेळेस तुला बघतो काय करायचं काय नाही तू म्हणते ना की एकटा घरात आलं तरच घेणार आता मी एकटा जरी घरात आलो ना तरी तुझ्या हातचं काय खाणार नाही समजलं ना मच्ती है? हा? हाई तू स्वतःला काय समजते ग का कोण आहे तू कोण आहे कोण तू लागा तू <laughs> मला हसू याय लागले तुझ्याबद्दल हस पण येत राग पण येतो या माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी झाली तुला पाहिजे ती मी देतो सगळं मागून आणि काय म्हणली मला मोबाईलची गरज नव्हती तुम्ही मला मोबाईल मोबाईलची गरज नव्हती माहीत आहे मला पण मोबाईल तुझा खराब झाला तापरांनी वापरून तुझा मोबाईल खराब केला मी तुला माझ्यातर्फे तुला बड्डेचं गिफ्ट दिलं काय दिलं आहे तुला बड्डेचं गिफ्ट समजलं मग तुम्हाला तीनदा बोलून दाखवू नको की मोबाईल तुम्ही मला घेऊन दिला मी मागितलं नव्हता आणि इकडे टाकतो मी देऊन मग माघारे मोबाईल आणि ते राहिला बुलेटचा विषय बुलेटला सुद्धा मी तुला मागितलं नव्हतं पैसे तू मला म्हणली जरा माझ्या तुम्हाला बुलेटला नव्हतं हजार रुपये आणि बुलेट घेऊन या म्हणलं जाऊन तू जर मला म्हणली नसती बुलेटचा विषय काढला नसता मी गेल्या वर्षी तोंडातून माझ्या नुसतं की मला बुलेट घ्यायची असं तसं तर तू मला म्हणली फुडल्या वर्षी मग मला मान्य आहे तो मला या वर्षी बुलेटसाठी पैसे दिलं मी काय तुला दोषी ठरवत नाही की तू प्रत्येक पण जी तू मला गाडीवर असताना फोन करते टॉर्चर करते मला बोलते तुमचा शेजारी कोण आहे व्हिडिओ कॉल करा काय आहे रात्री रूममध्ये झोपलो तरी फोन करणं तुझं रात्री लॉजवर आम्ही झोपलो पोर तरी पण व्हिडिओ कॉल करणार अरे संशय घ्यायला लिमिट असते लिमिट लिमिट क्रॉस करू नको तू मी काय एवढा येडा बिडा आहे का एवढा मला तू कॅरेक्टरला समजायला लागली का अरे दुसऱ्या लग्नाचा विषय ती मी दुसऱ्या लग्नात बघू पुढच्या पुढे पण दुसऱ्या लग्नाचा विषय माया मान बिना नाही तीन पण नाही ही जी तुमच्या डोक्यात अशी घाण असती ना नवरा बाहेर गेला कुठल्या बाईसोबत बोलतं का कुठल्या ती तुमच्या डोक्यातली घाण आहे ना काढून टाका साईडला शुद्ध डोकं करा शुद्ध मला बोलताना इतका मला असं चिडचिड पूजा तू समोर असले ना असलं फटक होईल का नाही तुला ती फटकविल तू म्हणजे तुला मला का नाही आत्ता सध्या तर बोलायची इच्छाच नाही बघ काय मी घरी जर आलो ना तरी पण मला तुला बोलू वाटणार नाही काहीच बोलू वाटणार पूजा माझ्या ॲडवाईस समोर येऊ प्लीज तू दोन दिवस घरी मी जर आलो ना तरी मी दो घरी यायचा टाईम आधी एक दिवस तो कुठंतर निघून जा बाबा तुझ्या मावशी बिवशीकड मला तू मला तशी तर तुझी तो गरजच नाही मला जेवायचं पण आहे तुझ्याचं माझे लेकर माझ्या पशी ठेव तू बिंद असता तुझ्या जा मला काही विषयच नको तुझा मला हो, तु कंटाळलो आहे मी तुझ्या सगळ्या असल्या बोलण्याला तुझ्या असल्या वागण्याला लिमिट क्रॉस करून टाकली तू बोलायची मर्यादा क्रॉस केली तो सण करतो म्हणून तू प्रत्येक गोष्टीला मला टॉर्चर करते काल रात्री मला तू फोन केला काल रात्री फोन करून मला किती किती बडबड केलं माझ्यासमोर तू ह्या माझ्या कानातनं रक्त आला असता अजून थोडं वेळ बोलली असती तर काय नाही आयुष्य म्हणजे का काय का म्हणतात की तसल्या अडचणी तुम्ही पडले माझं नाही हिकडे जात नाही इकडे जाता, जाता नाही आणि मध्ये मी आहे इकडे गेलो तर इकडे हिर इकडे गेलो तर इकडे हिर पुढं असलं काय कोल्हा तसलं असलं शेरा टायला तसलं काय ती तसलं झालंय माझी गत मध्ये उभा राहिलोय मी तुमच्या सगळ्यांच्या सगळं सण करत बसलोय अरे तुम्हाला माहित आहे का एखाद्या पुरुषाच्या डोक्यावर किती वज असतं आजचं वागलं उद्याच कसं बागायचं दुसरं लग्न करायचं काय एवढं सोपं आहे काय मी तुझ्यासोबत ह्या गोष्टी का बोलतो या हा हे का सगळं मी तुला सांगतो या मला ह्या गोष्टीतनं तुला काय बोलायचंच नाही बघ तुला जसं राहायचंय तसं राहा तुला जी बोलायचं ना ती बोल